नमस्कार। भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी कार्यकारिणी कार्यसमिती बैठक नागपूर येथे संपन्न। दिनांक 27/12/2022 रोजी नागपूर येथील महात्मा गांधी विद्यालय येथे भाजपा वैद्यकीय आघाडीची कार्यसमिती बैठक पार पडली। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, क्रीडा ग्रामविकास व युवा कल्याण मंत्री माननीय श्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले व भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवत सर्व डॉक्टरांसोबत संवाद साधला। तसेच वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉक्टर अजित गोपचडे, सहसंयोजक डॉक्टर बाळासाहेब हरपळे व डॉक्टर संदीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरातून वैद्यकीय आघाडीचे सर्व पदाधिकारी व सर्व पॅथीचे डॉक्टरांनी हजेरी लावली। या कार्यक्रमात माननीय श्रीकांत भारतीय, श्री विश्वास पाठक व डॉक्टर आशुतोष गुप्ता यांनी आपली प्रमुख उपस्थिती लावली। यावेळी महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व डॉक्टरांनी त्यांचे विविध प्रश्न व उपाय मांडले। तर महाराष्ट्र राज्याचे नॅचुरोपॅथी विंगचे संयोजक माननीय डॉक्टर सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्रात स्वतंत्र नॅचुरोपॅथीची कौन्सिल होण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन दिले। यावेळी नॅचुरोपॅथी विंगचे सहसंयोजक डॉक्टर क्रांतिकुमार महाजन व डॉक्टर मिलिंद सरदार हे देखील उपस्थित होते। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व आयुर्वेदिक, नॅचुरोपॅथिक, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी, डेंटल, फिजिओथेरपी व इलेक्ट्रोहोमिओपॅथीचे सर्व डॉक्टरांनी आपापले प्रश्न व समस्या मांडल्या। माननीय डॉक्टर अजित गोपचडे व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रात नॅचुरोपॅथीची कौन्सिल स्थापन करून प्राकृतिक चिकित्सकांना त्यांचा योग्य तो हक्क मिळवून देऊ व इलेक्ट्रोहोमिओपॅथीची सुद्धा कौन्सिल स्थापन करण्यासाठी कटिबद्ध भाजपा वैद्यकीय आघाडी असेल असे आश्वासन दिले। धन्यवाद।